आता आपण मीराबाई शहरातील रॉयल पार्क या ठिकाणी आहोत. पदा क्रमांक 16 येते रॉयल पार्क. या ठिकाणी समाजसेवक नवीन सिंग यांच्या माध्यमातून CCTV कॅमेऱ्यांचा कॅमेरा लावण्यात आले आहेत. स्वखर्चाने नवीन सिंग यांनी आपल्या स्वखर्चाने रॉयल पार्क या ठिकाणी जी आहे रॉयल पार्कच्या बाहेरचा जो रस्ता आहे मेन रस्ता तिथे देखील कॅमेरे लावले आहेत. नेमकं कॅमेरे लावण्याचं कारण काय आणि हा एक समाजसेवेचं कार्य त्यांच्या मनामध्ये कुठून सुचलं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर काय बताएंगे आपने टोटल 12 रोड पे 4 और अंदर 4 कैमरा लगा है. जो अंदर लगा है हमारा कैम्पलेक्स सुरक्षित कवर करेगा और रोड पे जो कमिश्नर साहब मुहिम चलाए थे कैमरा शहर के नाम तो हम चारों रोड कवर किए हैं. रोड मेन उद्देश्य है कि हमारे इसी रोड पे एक्सीडेंट भी होता है चोरी भी होता है घूम के चला जाता है. अभी चोर इस तरफ से चोरी करके लेफ्ट गया राइट गया उससे इस हाई डिस्टेंस कैमरा से पता चलेगा कि चोर तक के हम पहुँच सकते हैं. मेन उद्देश्य यह है कि हमारा एरिया सेफ्टी हो. और हमारा ही एरिया नहीं मैं पूरी मीरा रोड में जहाँ से भी पब्लिक का ऐसा डिमांड हो कि ये रोड बिजी है यहाँ चोर के आने का संभावना है यहाँ पर हमें 4 कैमरा चाहिए हम वहाँ पर जाके सेट करेंगे और बैठाएंगे. शुरुआत आपने रॉयल पार्क से की. रॉयल पार्क से किया है. आपसे आपके मन में क्या मानसिकता है कैसे करना है? मानसिकता नहीं हमारा समाज हमें दिल में है समाज को सेवा करना. लोग पद पे रह के समाज सेवा करता है. हम किसी भी पार्टी पॉलिटिक्स से नहीं हम एक समाज सेवक के रूप में आए हैं. और हर तरह के कैमरा ही नहीं और मुहिम बहुत सारे हैं जो अभी कोरोना से लोग पीड़ित थे वो होगा उसका भी हम एक अलग योजना बनाएंगे और हमारा जो भी टीम है वो घर घर तक जाकर सेवा करेगा. नक्की त्याचबरोबर रॉयल पार्क मध्ये काही स्थानिक रहिवासी देखील आपण त्यांच्याकडून बातचीत करतो. काय सांगता काय लावणी झाले काय कसं होतं सांगायचं? CCTV लावले ते चांगलं झालं आहे. तुमच्या कोणाचा चेन केस वगैरे हे ते गळ्यातलं मगर वगैरे चोरी वगैरे होत्या इकडं तिकडं त्यासाठी CCTV लावले ते आनंदाची बघत काय सांगा नवीन सिंगचे कशाप्रमाणे आभार मानायचे? छान प्रयत्न आहेत त्यांचे अजून भरपूर प्रयत्न करते ते. मुख्यमंत्री साहेब हे काम तर इकडचे खासदार आमदार या लोकांना करायला पाहिजे पण एक चांगला समाजसेवक म्हणून जे नवीन सिंगने काम केलं आहे त्याचं कौतुक आपण करू शकत नाही. पण ज्या कॅमेरे लावल्या त्याबद्दल त्यांचा खूप खूप धन्यवाद आणि अशा प्रकारे ते पुढे करत राहा अशी शुभेच्छा. आज जो नवीन सिंग जी ने किया है ये हम लोगों के लिए बहुत खुशी की बात है. दूसरा जो चीज़ यहाँ के नगर सेवक जो यहाँ के नेता लोगों को करना चाहिए वो नेता लोग नहीं कर पाए वो काम आज नवीन सिंह ने किया है. इस एरिया के लिए सिर्फ रॉयल पार्क ही नहीं इसके लिए शांति गार्डन शांति धाम या अपना हाईवे लेजेंड पार्क हो सब कवर हो गया इसके अंदर. इस एरिया के लोगों के लिए बहुत बहुत मतलब कि नवीन सिंह का धन्यवाद है कि इस एरिया के बारे में अच्छा काम सोचे और हमारी संस्था के माध्यम से अच्छे काम होते रहे ये हम लोगों के लिए और गर्व. यहाँ CCTV का फायदा आपका रॉयल पार्क जनतेला तो नक्कीच होईल. याच्या बाहेर जे राहणारे आहेत या रोडवरून जे जातात त्यांना पण नक्कीच फायदा होईल. या CCTV कॅमेरा लाव ज्या ज्याच्यानंतर पक्ष सोडल्यानंतर हे पहिला नारळ फुटलेला आहे समाजसेवेचा. याच्या पुढे अजून किती नारळ फोडतील काय सेट आमचे लाडके सेट ते आपल्याला माहिती नाही कारण की त्यांची समाजसेवा ही याच्या पहिला पण चालू होती आणि या पुढे पण चालू राहील. आणि मी माझ्या मनसेच्या टीमकडून पूर्ण त्यांचे आभार व्यक्त करतो आणि अशाच समाजकार्यासाठी मीही त्यांचा सपोर्ट करेल वेळोवेळी अशी ग्वाही देतो. सभा क्रमांक 16 वॉल पार्क या ठिकाणी किंवा त्याच्या बाहेरच्या रस्त्यावरती तब्बल जवळजवळ 8 ते 9 CCTV लावून आज इथे चांगला उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमामुळे नक्कीच मीराबाई शहरामध्ये एक पोलिसांना सहकार्य होईल मदतीचा हात मिळेल या दृष्टिकोनात नवीन सिंग यांनी आज इथे CCTV लावण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. शिवाय CCTV नव्हे तर पूर्ण समाजासाठी काही ना काहीतरी छोटं मोठं सहकार्य आम्ही करतो असं आश्वासन देखील नवीन सिंग यांनी आजच्या या दिवशी दिलेलं आहे. नंदगोपी स्वामी वसंत कांबळे महाराष्ट्र पाठ साठी निघालो.